नमस्कार मित्रांनो, एस एम सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. वर्ग 8 मधील बहुपदीचा भागाकार आज आपण बघणार आहोत. त्यामधील फक्त दोनच गणित आपण आज बघणार आहोत. त्या अगोदर कोणती राशी बहुपदी असते हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे, समजेल तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, सुरू करूया. बहुपदीचा भागाकार वर्ग 8 मधील सराव संच 10.1 हे बघणार आहो. चला तर सुरू करूया. तर 10.1 मधलं पहिलं गणित आपण बघू. सराव संच 10.1 मधील वर्ग 8 चा 21m चा वर्ग भागाकारात 7m. ह्या तर दोन्ही चल तुम्ही चल बघितले तर दोन्हीही एक पदी आहेत. तर एक पदी आहेत तर एक पदीने आपल्याला एक पदीचा भागाकार करायचा आहे. तर आपण चला आता ह्या दोन्ही एक पदीला आता आपण भागाकाराच्या रूपात लिहू. आता ही सोडवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जर आपल्याला 21m पाहिजे असेल, 21m चा वर्ग पाहिजे असेल, तर 7 या संख्येला कोणत्या 7m ला कशाने गुणावे लागेल? 3m ने. 3m ने जेव्हा आपण 7m ला गुणाकार करू त्यावेळेस येईल 21m चा स्क्वेअर. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 3m 21m चा स्क्वेअर वजा 0. म्हणजे आपण ह्या एक पदीने एक पदीचा भागाकार केलेला आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 3m. नंतरचं गणित आपण बघू. सराव संच 10.2 म्हटलं, हे दुसरं गणित आहे. दोन्ही पण एक पदी आहेत. चल तर याला भागाकाराच्या रूपात मांडून घेऊ. जर आपल्याला धन 40a चा घन पाहिजे असेल तर आपल्याला 10a वजा 10a ला कोणत्या संख्येने किंवा कोणत्या चलाने आपले गुणाकार करावा लागेल? ही संख्या आहे 4a चा स्क्वेअर वजा 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 प्लस होतील, म्हणजे येईल आपलं 40a चा घन. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 40a चा घन वजा, इथं आपण लिहू शकतो वजा 40a चा स्क्वेअर 0. हे झालं आपलं गणित.